नमस्कार, रयतेजटेकमध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो आहे. आपल्याला अनेक वेळा अशा PDFs किंवा इतर ज्या काही डॉक्युमेंट असतील त्यामध्ये आपल्याला साईन हे आपण पाहत असतो, डिजिटल साईन म्हणू किंवा त्याला आपण ई साईन असं म्हणू. तर तुम्हाला पण या पद्धतीनंच ही डिजिटल साईन किंवा ई साईन करायची असेल तर ते तुम्ही कशा पद्धतीनं कराल ते आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक ॲप घ्यावं लागेल. WPAचं फिलाइंट साईन म्हणून एक नावाचं एक ॲप आहे. त्याच्या ज्या काही परमिशन्स असतील ह्या परमिशन तुम्ही अलाव करा, हे आपल्याला प्ले स्टोअरवरती देखील अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावरती आलेलं जे काही डॉक्युमेंट असेल यामध्ये जर तुम्हाला साईन तुमची इसेन्शियल असेल तर यामध्ये तुम्ही ही साईन तुम्ही ॲड करू शकता. किंवा जर तुम्ही डायरेक्ट स्कॅन करू शकता, फोटोवरती घेऊ शकता, किंवा एखाद्या फोल्डरमध्ये असेल किंवा एखादं नवीन तुम्हाला टॅम्पलेट तयार करायचं असेल आणि त्याच्यावर तुम्हाला ई साईन द्यायची असेल तरी देखील तुम्हाला हे ई साईन तुम्ही क्रिएट करू शकता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा फोटो आहे, ह्या फोटोच्या खाली मी अशा पद्धतीनं साईन या ठिकाणी मी केलेली आहे. तर ही कशा पद्धतीनं आपण करायची ते आपण स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी पाहूया. तुम्हाला या ठिकाणी या पेन्सिल असा एक तुम्हाला बार दिसतो, या ठिकाणी पेन्सिलचा आयकॉन आहे, या पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करू. आता एखादा या ठिकाणी फोटो असेल किंवा फोटोवरती आपल्याला साईनची जास्तीत जास्त काही आवश्यकता नसते, पण तुमचे जेव्हा एखादे फोटोज असतील, हे तुमचे सेल्फ स्वतःचे फोटो आहेत, ओनर तुम्ही आहे, तर अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या ठिकाणी वॉटरमार्क म्हणून या साईनचा देखील तुम्ही वापर करू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला एखादी आता फाईल मला या ठिकाणी घ्यायची आहे, कोणत्याही प्रकारची फाईल असू दे, कोणत्याही. आता या ठिकाणी सपोज हे आपले करिअर मामित्राचे आपण कल चाचणीचं आहे, कोणतेही सपोज डॉक्युमेंट असू दे. आता याच्यावरती आपल्याला कुठल्याच प्रकारची साईन वगैरे काही नाही आहे. या विद्यार्थ्याची कल चाचणी घेतली, आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं ही जी काही साईन आहे ही साईन या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आता जर तुम्हाला ही परत तुम्हाला साईन तयार करायची असेल तर देखील तुम्ही क्रिएट साईनवरती येऊ शकता. तुम्हाला कोणता कलर हवा आहे तो कलर तुम्ही देखील या ठिकाणी घेऊ शकताय. तुमच्या या ठिकाणी फॉन्टची साईज काय असावी हे देखील तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आता या ठिकाणी सिम्पली आपण एखादी ई साईन किंवा आपला अनेक वेळा फॉर्म भरत असताना या पद्धतीनं या साईनची आपल्याला आवश्यकता असते, तर ही साईन आता या ठिकाणी आपण हा जो तुम्हाला मोकळा स्पेस बार आहे वरती जे काही डॉटेड लाईन आहे हे डॉटेड लाईन तुम्हाला या ठिकाणी ही साईनसाठी तुम्हाला हा सेक्शन दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला हे साईन करायचे. तर मी आता या ठिकाणी माझी साईन करतो अगदी व्यवस्थितपणे. आपण जसे आपले रेग्युलर तुमची साईन आहे त्या पद्धतीने तुम्ही ही साईन करू शकता. ही माझी साईन आहे, मी या ठिकाणी कन्फर्म या बटणावरती क्लिक करतो. त्या पद्धतीने ही साईन तुम्हाला कोणत्याही ठिकाणी आपण ती मूव करू शकतो हे अतिशय चांगलं आहे. याशिवाय ह्याचं बॅकग्राऊंड इरेज करण्याचा काही एक संबंध येत नाही आहे. या ठिकाणी आपण ही कम्प्लिटेड आहे म्हणून या ठिकाणी आपण आणि इथे खाली आपलं नाव देखील एंटर करून अशा पद्धतीने ही साईन तुम्ही क्रिएट करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला मजकुराला साजेसं त्याला सुटेबल अशी असणारी साईज आपण या ठिकाणी घेऊया आणि अशा पद्धतीनं हे या ठिकाणी टेक्स्ट तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकता. कोण आहे तर या ठिकाणी आपल्याला जे या ठिकाणी आपलं नाव आहे ते नाव आपण या ठिकाणी टाकू शकतो. तर अशा ह्या माध्यमातून देखील तुम्ही अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साईन करू शकता. पिक्चर्समध्ये देखील त्या एखाद्या इमेज असेल यामध्ये देखील त्या तुम्ही ॲड करू शकता. याशिवाय यामध्ये आणखी तुम्हाला तुमचं यामध्ये नेम जर तुम्हाला ॲटोमॅटिक तुम्हाला ॲड करायचं असेल तरी देखील ते हे तुम्ही नेम तुम्ही ॲड करू शकता. तर सपोज या ठिकाणी मी माझं फुल नेम या ठिकाणी उलवाले, फर्स्ट नेम, मिडल नेम, देन एवढं सफिशियंट आहे. लेबल करूया माय साईन ई साईन. या पद्धतीने हे आपण क्रिएट करून परत आपल्याला अशा पद्धतीचं या ठिकाणी कोणत्याही आपल्याला ही जी काही आपली ई साईन आहे ही ई साईन यामध्ये तुम्हाला ॲड करता येते. प्रत्येक वेळेस साईन करण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने तुम्ही हे फॉर्मॅटिंग करून ठेवू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर
तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. एका व्हिडिओवरती 5-7-8 हजारपर्यंत व्ह्यूज येतात, परंतु सबस्क्राईब तुम्ही करत नाही. असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच तुम्ही काय करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय कर्मवीर.